नमस्कार, कृषी ब्रँड टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या खेळाखेळामध्ये बातमी। अमरावतीवरून मेघाईत मधून बदली झालेल्या व समायोजन झालेल्या शिक्षकांच्या बदलीचे आदेश त्वरित निर्गमित करावे यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आपले आंदोलन उपोषण सुरू केले। मेळघाटमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी गेली 13 वर्षापासून काही शिक्षक आपली सेवा देत आहे, मात्र सपाटीवरील काही बीएड पात्रताधारक शिक्षकांच्या मेळघाट येथे बदल्या होऊनही अजूनपर्यंत कार्यमुक्त न केल्याने 13 वर्षापासून सेवा देत असलेल्या शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत मेळघाट येथील शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आपले बेमुदत उपोषण सुरू केले। जे प्रशासकीय बदल्या झाले 2015 आणि 2016 मध्ये, प्रशासकीय बदलीमध्ये सर्वांचे आधी नियमाच्या कायद्याच्या नियमानुसार झालेले आहेत बदली, आणि त्या बदल्या आमच्या पूर्ण झालेल्या प्रक्रिया झालेली आहे। कोर्टाचा निकाल लागला, कोर्टाच्या निकालानुसार आमचे ऑर्डर द्यायला पाहिजे होते। 6 तारखेला निकाल लागून सुद्धा आज 2 आठवडे होऊन सुद्धा आमचे निकाल दिले नाही आहेत। आम्ही 2 वेळेस निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन द्यायला गेलो, तेव्हा निवेदन घेतलं साहेबांनी, आणि तेव्हा साहेबांनी सांगितलं की तुमच्या 25 तारखेच्या आता आम्ही निवेदन तुम्हाला सर्वांना ऑर्डर इश्यू करून देऊ। तर त्यावेळेला साहेबांनी सांगितलं होतं 25 तारखेच्या आता ऑर्डर इश्यू करून दिल्यानंतर तुमच्या जर ऑर्डर नाही झाल्या तर आमच्या जे मागणीसाठी आम्ही आज आमचे बांधव जे सर्वजण आम्हाला उपोषणावर बसलेले आहेत, आमचा एकच उद्देश आहे, जोपर्यंत आम्हाला आदेश जागेवर मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमचा उपोषणाचा पेंडल सोडणार नाही। चेतन सोनोने, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्णपणे दारूबंदी व्हावी व सोबतच विदर्भ राज्य वेगळं व्हावं यासाठी अनेक संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले। राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, आझाद हिंद संघटना, जय हिंद सेना यांच्या वतीने अमरावती जिल्हा पूर्णपणे दारूबंदी घोषित करावा, सोबतच वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे व विरुळ गंगामाई ते मिर्झापूर नदीवरील कोल्हापूर बांधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागण्यांसह आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। अमरावती जिल्हा हा दारूबंद जिल्हा घोषित झाला पाहिजे। हा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा, गाडगे महाराजांचा, पंजाबराव देशमुखांचा, गुरुवारी अंबादास संत वैद्यांचा जिल्हा। आज वर्धा जिल्हा झाला, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हे जर जिल्हे दारूबंद घोषित होऊन राहिले तर अमरावती जिल्हा तर हा खलास पाहिजे। हे आमचं 4th उपोषण आहे। 4th उपोषण असतानाही कोणी दखल घेतली नाही। चेतन सोनोने, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती। घेऊया अल्पशी विश्रांती, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहता फक्त कृषी प्रधान टीव्ही। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर, इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं कृषी प्रधान टीव्हीमध्ये मनपूर्वक स्वागत। मॅनेज हैदराबाद व कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी केंद्राच्या संचालकांसाठी कृषी निविष्ठा विक्रेता आणि कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। या अभ्यासक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी संचालक राऊत यांनी केले। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांचा विश्वास असतो व याच विश्वासावर तो तेथील निविष्ठांची खरेदी करतो, पण पुढे कृषी क्षेत्रातील वाढत्या तंत्रज्ञानाने परिस्थिती बदलत आहे व या बदलत्या परिस्थितीत कृषी सेवा केंद्रांनीही बदलावे। अशा परिस्थितीमध्ये कृषी निविष्ठा विक्रेता, कृषी पदविका फार मोलाचे काम करते। याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे कार्यक्रम समन्वय डॉक्टर धापके, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, आत्मा अमरावतीचे प्रकल्प संचालक रवींद्र जाधव, कृषी विकास अधिकारी उदय काठोडे, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खत्री, डॉक्टर सिंह, प्रताप जायले, महल्ले आदी उपस्थित होते। धीरज ढांडकेसह अमर घटारे, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यांना आर्थिक मदत देण्याच्या नावाखाली केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे व त्यांची फसवणूक करत आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। या हंगामात महाराष्ट्रामध्ये कांद्याचे विक्रमी पीक झाले, परिणामी त्याचे भाव गडगडले, त्यावर राज्य सरकारला उशिराने जाग आली आणि कांदा खरेदीचा प्रस्ताव घाईघाईत केंद्र सरकारला पाठविला, पण हा प्रस्ताव निरुषबाह्य असलेल्या केंद्राने निदर्शनाला आणून दिले। असे असून सुद्धा राज्य सरकारने नवीन प्रस्ताव पाठविले नाही,
असा गौप्य स्फोट केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केला। मात्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करत आहे असा घनाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला। आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचे चॅनल आपल्या मोबाईलवर, त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधानTV.in। पात्र फक्त आपलं कृषीप्रधान चॅनल।